आपण आता सुरुवात करूया थेट बिल्कुल विषयापासून. आज खूप महत्वाची बातमी आली प्लाझ्मा थेरपीबद्दल. येस, जी रोजची प्रेस कॉन्फरन्स होते रोज दुपारची, त्याच्यात आज ICMR जे डॉक्टर बलराम भार्गव आहेत त्यांना विचारलं होतं की प्लाझ्मा थेरपीबद्दल नेमकं तुम्ही काय करणार आहात, ती खर्चिक आहे, महागडी आहे, काही हॉस्पिटल्स ओव्हरचार्ज करतायत, तुम्ही त्या किमतींवर नियंत्रण आणणार आहात का नाही. त्याच्याबद्दल ते बोलताना म्हणाले की येस, या संदर्भात एक अभ्यास झालेला आहे, शास्त्रज्ञांनी मिळून याचा सगळ्याचा विचार केला आहे आणि प्लाझ्मा थेरपी लवकरच ज्या गाईडलाईन्स आहेत ICMR त्याच्यातनं डिलीट करण्याचा निष्कर्षाप्रत आता आम्ही येतो आहोत असं ते म्हणालेले आहेत. म्हणजे लवकरच आपल्याला ICMR गाईडलाईन्स मधनं प्लाझ्मा थेरपी गेलेली दिसेल. महाराष्ट्रात काय होईल हे आपल्याला पाहावं लागेल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, हा आपला आजचा पहिला मुद्दा असेल. आपला आजचा दुसरा मुद्दा असणार आहे अर्थातच पंतप्रधान मोदींनी जे थोड्या वेळापूर्वी भाषण दिले आहेत त्याचा. सणवार पुढे आता आपल्या आलेले आहेत, रादर सुरू आहेत, आता नवरात्र सुरू आहे. सो त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोविडबद्दल पुन्हा एकदा गोष्टींची आठवण करून दिली आणि सगळ्यांना सांगितलंय की ढिलाई नको, जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही, असं म्हणत त्यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, असं म्हणायला पाहिजे, जब तक लस नाही तब तक ढिलाई नाही असं त्यांनी म्हणायला हवं ना. ते पण ठीक आहे. सो ते यमक नसतं जुळलं. सो त्यांनी या सगळ्याची आठवण करून दिली आहे पुन्हा एकदा. आणि आजची आपली तिसरी बातमी असणार आहे अमेरिकन निवडणुकांबद्दलची. गेला काही काळ आपण बघतोय आकडे काय सांगतायत, कोण पुढे कोण मागे वगैरे सगळं, पण आता ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातलं अंतर कमी होताना दिसतंय. लोक आता ट्रम्प यांना पसंती देतायत का किंवा ट्रम्प ती हे भरून काढतायत असं दिसायला लागतंय, पण या सगळ्याचा फायनल आउटकमवर परिणाम होणार आहे का नाही हे अजून कळायला आपल्याला वेळ लागेल. सो या सगळ्याबद्दल आपण आज तुम्हाला आम्ही लेटेस्ट आत्ताचे आकडे सांगणार आहोत, कारण की रोज पोल ट्रॅकरवरून आम्ही पाहतोय की ट्रम्प आणि बायडन यांच्यामध्ये किती अंतर आहे. सो आज आपण आत्ता बोलत असताना ट्रम्प पुढे आहेत की बायडन पुढे आहेत, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार की नाही हे तुम्हाला आज आम्ही सांगू शकू जर आज निवडणुका झाल्या तर. राईट, हा एक्झिट पोल एकदम मला असं वाटतं आपण कोणत्या तरी न्यूज चॅनल मध्ये बसलो पण असं काही होणार नाहीये, शांतपणे सांगू तुम्हाला. पण ह्या तीन गोष्टींबद्दल आपण सविस्तर बोलू. याशिवाय तीन गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख करणं हे फार आवश्यक आहे जरी आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोललो नाही तरी. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ खडसे. दिवस रात्र खडसेंचं काय होणार काय होणार सगळीकडे बातम्या असतात मराठी न्यूज चॅनल्सवर, न्यूजपेपर्समध्ये, वेबसाईट्सवर. एकनाथ खडसे हे गुरुवारी राष्ट्रवादीत दाखल होतील अशा अनेकांनी बातम्या चालवल्या सुद्धा. त्यानंतर आम्ही एकनाथ खडसेंशी बोललो आणि त्यांनी काही वेळापूर्वीच BBC मराठीच्या दीपाली जगताप यांच्याशी बोलताना सांगितलंय की मीडियाच माझ्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे मुहूर्त ठरवत आहे, अजूनपर्यंत तरी तसं काही ठरलेलं नाहीये असं एकनाथ खडसेंनी सांगितलंय. त्यामुळे जी काही माहिती मिळेल एकनाथ खडसेंविषयीची ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आम्ही पतंग उडवत नाही, आम्ही तुम्हाला तथ्यांवर आधारित बातम्या देतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईच्या लोकल ट्रेन्सची. आता उद्यापासूनच मार्ग मोकळा झाला आहे महिलांच्या, मुंबईमधल्या महिलांच्या लोकल ट्रेनच्या प्रवासाचा. आणि रेल्वे मंत्रालयाने अखेरीस सांगितलंय की राज्य सरकारने जी मागणी केली होती ती आता मंजूर झालेली आहे. त्यामुळे मुंबईतल्या महिलांसाठी एक खुशखबर आहे, त्या जाऊ शकतात, पण त्यांनी सगळी काळजी घ्यायला हवी प्रवास करताना. त्या प्रवासांच्या वेळा पण दिल्यात ना किती ते किती त्यांनी म्हटलं होतं तेच बघतोय आपली बातमी. सो त्यांनी मला वाटतं दुपारची वेळ, मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू का वेळ, फक्त एकच सेकंद, मला इथे सापडली ती बातमी. त्याच्यामध्ये नेमक्या वेळ दिल्या, संध्याकाळी 7 एवढं तर मला आठवत आहे. एक मिनिट, हा सकाळी 11 to 3 सकाळी 11 to 3 मुंबईमधल्या महिला, सगळ्या महिला लोकल ट्रेनमधनं प्रवास करू शकतायत आणि संध्याकाळी 7 रात्री लोकल सेवा बंद होईपर्यंत ही परवानगी मिळणार आहे. आणखीन एक महत्वाची याच्यामध्ये गोष्ट अशी ती म्हणजे त्यांना QR कोडची गरज नाहीये. तुम्ही जर साधं वैध तिकीट घेतलं तर तुम्ही प्रवास करू शकतात असं महाराष्ट्र सरकारने म्हटलंय. आणि पियुष गोयल यांनी काही वेळापूर्वीच जाहीर केलंय की सर्व महिला प्रवाशांना, मी त्यांचं ट्विट वाचून दाखवतो पियुष गोयल यांचं. मला पियुष गोयल हे रेल्वे मंत्री आहेत, त्यांनी म्हटलंय मला घोषित करण्यास आनंद होतोय की उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना 11 to 3 संध्याकाळी 7 मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती, त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत. म्हणजे पुन्हा त्याच्यातही त्यांनी असं म्हटलंय आम्ही तर तयारच होतो, महाराष्ट्र शासनाने खोडता घातला होता. गेले काही दिवस झाले एक्झॅक्टली, सो राज्य शासन आणि रेल्वे खातं यांच्यामध्ये बरेच दिवस या गोष्टीवरनं पत्र देवाणघेवाण सुरू होती. आणि तिसरा जो इंटरेस्टिंग मुद्दा आहे जो तुम्हाला माहिती असायला हवा तो म्हणजे तुमच्यापैकी अनेकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला असेल ज्याच्यामध्ये
त्या कोविड सेंटरमध्ये, नेस्कोच्या कोविड सेंटरमध्ये गोरेगावच्या मुंबईमधल्या अनेक लोक गरबा गरबा खेळताना खेळत तुम्हाला दिसत असतील, तर तो जो व्हायरल झालेला व्हिडिओ होता तुझ्याकडे आहे का आत्ता? तो व्हायरल झालेला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओवरून बरीच चर्चा झाली, कारण की तो व्हिडिओ मुळात कुठल्या सेंटरमधला आहे यावरून वाद होत आहे. बघा हा व्हिडिओ जो आत्ता हा दाखवतोय, दिसतंय का तुम्हाला? कोविड सेंटरमध्ये गरबा खेळतायत. तर हे गोरेगावचं कोविड सेंटर आहे नेस्कोचं, आणि त्याविषयी कुणीच बोलायला तयार नव्हतं, त्यामुळे मग आम्ही दोन लोकांशी बोललो, त्यातले एक डॉक्टर ते तिथे नेस्को सेंटरमध्येच काम करतात, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ते आमच्याशी बोलले. त्यांनी अशी माहिती दिली की काही महिलांनी आग्रह धरला की आम्हाला गरबा खेळायचा आहे, आणि त्यांनी गरबा खेळायला सुरुवात केली उत्स्फूर्तपणे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर काही तिथे जे कर्मचारी होते, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ते सुद्धा त्यांना जॉईन झाले, आणि एकदा सुरू झाल्यानंतर आम्हाला थांबवता आलं नाही. मग आम्ही एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोललो आरोग्य मंत्रालयातल्या, त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही एकतर पेशंट्स जे होते गरबा खेळणारे, त्या पेशंट्सना काही आम्ही त्यांच्यावर तर कारवाई करू शकत नाही, पण जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही समज दिली आहे, त्यांनी रेप्रिमांड केलं हा शब्द वापरला, आम्ही त्यांना समज दिली आहे की तुम्ही अशा गोष्टी करायला नाही पाहिजेत कोविड सेंटरमध्ये, पण त्यांच्यावर कारवाई होणार नाही आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार त्यांना अशी भीती आहे की हा जर खूप मोठा इश्यू झाला तर मग त्याला वेगळं राजकीय वळण लागू शकतं, त्यामुळे त्यांनी समज देण्यापुरतीच तो मर्यादित ठेवला. सो या तीन गोष्टी झाल्या. आता एक फक्त आठवण, ती म्हणजे तुम्हाला आजचं पॉडकास्ट शेअर करायचं आहे, कारण की तुमच्यापैकी अनेक जणांनी प्लाझ्मा दान या प्रकाराबद्दल ऐकलं असेल, पण त्या प्लाझ्मा थेरपीमध्ये कितपत तथ्य आहे ते आता सिद्धनाथ सांगणार आहे. शेअर करण्याची आत्ताच तू आठवण दिलीस, हो दिली दिली दिली. येस, मी आता तेच बघत होतो, मला एकीकडे सारखे आकडे येत आहेत, किती लोकांनी शेअर केले, किती लोकांनी शेअर केले, ते आज मला बहुतेक आत्तापर्यंत आम्ही सांगितलं नव्हतं म्हणून इतके पॉपअप देऊन आठवण देत होतं. येस, सो प्लाझ्मा थेरपीबद्दल आपण वारंवार बोललोय, महाराष्ट्राने खूप अग्रेसिव्हली त्याचा वापर केला आहे, दिल्ली दुसरं राज्य. थोडक्यात सांगायचं प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय, अगदी एका वाक्यात सांगू की म्हणजे जर याला समजा कोविड होऊन गेलाय तर मग त्याच्या शरीरामधलं रक्त काढून समजा मला आता कोविड झालाय तर ते मला द्यायचं, म्हणजे मग त्याच्या शरीरातल्या ज्या अँटीबॉडीज, ज्यांनी यशस्वीरित्या कोविडवर मात केली आहे, त्या अँटीबॉडीज माझ्या शरीरामध्ये येतील त्या रक्ताद्वारे, आणि मग मला लढायला मदत होईल, हे त्यामागचं लॉजिक होतं. पण याला कुठलाही आधार नव्हता. जगभरात अनेक ठिकाणी याच्या ट्रायल्स सुरू होते आणि त्या ट्रायल्समधनं कोणतेही निष्कर्ष निघालेले नसतानाच अनेक ठिकाणी प्लाझ्मा दान प्लाझ्मा थेरपी विषय सुरू झाला. आम्ही पण अनेक डॉक्टरांशी बोललो होतो आणि मुंबईतल्या पण अनेक डॉक्टरांशी, त्यात नायर हॉस्पिटलमधले पण वरिष्ठ डॉक्टर्स होते, ती सगळी बातमी तुम्ही bbcmarathi.com वर वाचू शकतात. त्यांनी सांगितलं की आम्हाला आत्तापर्यंत तरी प्लाझ्मा थेरपीतनं कोणताही फायदा झालेला दिसलेला नाही. दुसरं असं की नुसती प्लाझ्मा थेरपी दिली असं आम्ही करत नाही, त्यासोबत औषधही देत असतो, त्यामुळे जरी फायदा झाला असेल तरी आम्हाला तरी तो काही कळलेला नाहीये. तर आता आयसीएमआरने काय म्हटलंय? आयसीएमआरला आज प्रश्न हा विचारला होता की ह्या थेरपीचा, आता आशिष म्हणाला तसं की प्रूव्हन रिझल्ट काहीच नाही आहेत आतापर्यंत. इन्व्हेस्टिगेटिव्ह थेरपी म्हणून हे चाललं होतं, प्रयोग चालला होता, वापरून बघूया किती फायदा होतोय ते. पण याचा खर्च भरमसाठ येतोय, अनेक हॉस्पिटल याचे बरेच अवाजवी पैसे घेत आहेत असा अनेक रुग्णांचा दावा आहे. सो आयसीएमआर आणि केंद्र सरकार याच्यात काही हस्तक्षेप करणार आहे का, ही किंमत ते रेग्युलेट करणार आहेत का, त्याच्यावर बलराम भार्गव जे आहेत आयसीएमआरचे प्रमुख, त्यांनी असं सांगितलं की याच्याबद्दल एक संशोधन झालेलं आहे, तो पेपर शेअर केलेला आहे WHO बरोबर सुद्धा, येत्या काही दिवसात तो पेपर प्रकाशित केला जाईल, त्याच्यात सगळी जी वैज्ञानिक तथ्य आहेत ती सगळी त्याच्यात असतील. पण एकूणच आता आयसीएमआर आणि जे जे संशोधक याच्यात गुंतलेले होते ते आता ह्या निष्कर्षाकडे जात आहेत की आयसीएमआरच्या बेसिक गाईडलाईन्समधून प्लाझ्मा थेरपी आता ते काढून टाकणार आहेत. म्हणजे सुरुवातीला जे एक त्यांनी डॉक्युमेंट शेअर केलं होतं, काय कोर्स ऑफ ट्रीटमेंट घ्यायचा आहे, कुठली औषधं काय, या सगळ्याबद्दल आयसीएमआर वारंवार आणि वेळोवेळी सगळ्या दवाखान्यांना डॉक्टर्सना गायडन्स देत आहे, त्याच्यातनं आता प्लाझ्मा थेरपी डिलीट करायची या निष्कर्षाकडे ते चाललेले आहेत. येत्या काही काळात ते आपल्याला घडलेलं दिसेल. पण अगदी सुरुवातीला आशिष म्हणाला तसं, महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं, कारण अल्टिमेटली या सगळ्या गाईडलाईन्स आहेत, हे बंधनकारक असं काही नाहीये. कारण की यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस मोठा सर्वे करण्यात आला होता आणि त्याच्यातनं लक्षात आलं होतं की प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत नाही, त्याही वेळेला आपण बातमी केली होती. त्यावेळेला आम्ही, मला आठवतंय, डॉक्टर तात्याराव लहाने यांशी बोललो होतो, नायरच्या डीनशी बोललो होतो आणि अनेक डॉक्टरांशी बोललो होतो राज्य सरकारशी संबंधित, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की डिसेंबरपर्यंत 5,000 लोकांची ट्रायल जी आम्ही महाराष्ट्रात करतोय
ती आम्ही सुरूच ठेवणार. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन ठिकाणचे मुख्यमंत्री प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत खूप आग्रही होते, केजरीवाल खूप आग्रही होते, आणि केंद्र सरकार किंवा केंद्र सरकार म्हणण्यापेक्षा आयसीएमआर आता फारसं उत्साही दिसत नाहीये. पण गेल्याही वेळेला ज्यावेळेस ते उत्साही नव्हतं त्यावेळेला राज्य सरकारचा उत्साह कायम होता प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत. आम्ही आमच्या 5,000 ट्रायल्स पूर्ण करू असं राज्य सरकार म्हणत होतं. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेत आहे हे आपल्याला पाहावं लागेल. राज्य सरकारशी बोलून आम्ही त्याविषयीची जी काय भूमिका आहे ती अपडेट करू. पण थोडक्यात केंद्र सरकारच्या संस्थेचं म्हणणं आहे, केंद्रीय संस्थेचं म्हणणं आहे की प्लाझ्मा थेरपीचा फारसा उपयोग नाही, आणि अजूनपर्यंत तरी राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या ट्रायल्स करत राहू, असं त्यांची आत्तापर्यंतची तरी भूमिका होती. आता ते बदलतात का हे आपल्याला पाहावं लागेल. येस, काही कमेंट्स आहेत तुझ्याकडे? कारण की मी इथे दोन तीन तेच बघतोय. श्रद्धा निगडीकर म्हणतायत, नमस्कार, आज आम्ही पहिल्यांदा गाडीत बसून घराबाहेरून पॉडकास्ट ऐकतोय ब्लूटूथ स्टिरिओवर. बाहेर अजिबात कोरोनासारखं वाटत नाहीये, खूप ट्रॅफिक आहे, आम्ही गाडीत आहोत म्हणून सेफ आहोत.